आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. राष्ट्रवादीमधील फेरबदलांवरून राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. पवारांनी भाकरी नव्हे तर धूळफेक केली. देवेंद्र फडणवीसांनी आता पवारांवर टीका केली आहे. फडणवीसांकडे फारसं लक्ष देत नाही. अजित पवारांनी फडणवीसांवरती टीका केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी पक्षाची भाकरी फिरवली. खासदार सुप्रिया सुळेंवर पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. खरे तर महिन्याभरापूर्वी शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे फेरबदल करण्यात आले. पण यावरून आता राजकारण सुरू झालंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही धूळफेक असल्याचं म्हटलंय. राष्ट्रवादीने भाकरी फिरवली आहे, काय सांगायचं? भाकरी फिरवली आहे. राहुल पटेल कार्याध्यक्ष झालेले याला भाकरी फिरवणं म्हणतात असं मला वाटत नाही. ही काही भाकरी फिरलेली नाही, ही धूळफेक आहे. पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. देशभरात राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं. मात्र शरद पवारांनी आपल्याच कुटुंबातील व्यक्तीला कार्याध्यक्षपद दिल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली. तसा राष्ट्रवादीने काय करावा हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे. ते राष्ट्रवादीची कार्यकारिणी, राष्ट्रवादीचे सभासद, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी हे त्याबद्दलचा निर्णय घेतील. हे ते त्या अँगलने बघतात, कारण ते आमचे विचार आणि त्यांची विचारधारा वेगवेगळी आहे. त्याच्या ते टीका टिप्पणी करणं हे त्यांचं काम आहे. सुप्रिया सुळेंच्या नियुक्तीनंतर राज्यातील सत्ताधारी भाजप शिवसेनेला टीका करण्याची आयती संधीच मिळाली आहे. सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप केलाय. ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे आरोप करणारी जरूर करावे. त्याच्यामुळे जेव्हा एक बोट माझ्याकडे येतं तेव्हा तीन त्यांच्याकडे जातात हे विसरून चालणार नाही. शरद पवारांनी पक्षाची भाकरी फिरवली. त्यात पक्षातील 10 नेत्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. मात्र खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्याध्यक्षपदी करण्यात आलेल्या निवडीवरून राजकारण तापलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. तसंच त्यांच्यावर महाराष्ट्राचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे कुणाला रिपोर्टिंग करणार अशी चर्चा रंगत असताना स्वतः सुप्रियाताईंनीच मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे. तर राज्यात छगन भुजबळ, अजितदादा आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार असल्याचं स्पष्ट केलंय. मी प्रफुल्लभाईंना आणि आदरणीय पवारसाहेबांना अर्थातच रिपोर्ट करणार आणि राज्यामध्ये अर्थातच भुजबळसाहेब, दादा, जयंतराव ह्या सगळ्यांना मी महाराष्ट्रात रिपोर्ट करणार. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला दादाचे मूड स्विंग्स फक्त त्यांनाच माहिती असतात का? आणि दुसरं आहे की शेवटी आंब्याच्याच झाडाला दगड मारणारना बाबळीला कोण मारतं का? त्याच्यामुळे दादावर टीका करून राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाला दुसरा मार्गच नाहीये ना. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपातील राजकीय संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यातील सत्तांतरानंतर या संघर्षाला धार आली आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवरती जोरदार टीका केली जाते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही जंगलातील वाघाचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली होती. भाजप नेत्यांची ही टीका शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिव्हारी लागली आहे. खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या त्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आम्ही तिघं एकत्रित आहोत म्हणून आम्ही भाजप सेनेला पराभूत करू, पण काळजी करू नका. जंगलामध्ये कितीही प्राणी एकत्रित आले तरी वाघाची शिकार ते करू शकत नाही, हे त्रिकालबाधित सत्य आहे. कधी वाघ तासाय की अनेक ठिकाणी कोल्ही आणि लांडगे वाघाचं कातडं घालून फिरत असतात. पण जेव्हा खरा वाघ येतो तेव्हा ते कातडं चिपून पळून जातात आणि त्यांची शिकार होते.
शिवसेना खरा वाघ आहे, शिवसेनेचं बोधचिन्हच वाघ आहे. नागपूर जिल्ह्यामधील पार्श्वणीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर घणाघाती टीका केली. 2019 भाजप सेना युतीला 165 जागा देऊन निवडून दिलं, पण ठाकरेंनी खुर्चीच्या लालसेपायी भाजपची साथ सोडल्याची टीका त्यांनी केली. तर गेल्या 2.5 वर्षात राज्यात जुलमी सरकार राज्य करत असल्याचं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. संजय राऊतांवरही त्यांनी टीका करत सकाळी 9 वाजता भोंगा सुरू होतो तो थेट रात्री 10 वाजता बंद होत असल्याचं म्हटलंय. कशा प्रकारचं जुलमी राज्य हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेजी केवळ 2 वेळा मंत्रालयात गेले हे मी म्हणत नाही. आत्ता शरद पवार साहेबांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं आणि आपल्या आत्मचरित्रामध्ये शरद पवार साहेबांनी लिहून ठेवलं की मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे केवळ 2 वेळा हे मंत्रालयामध्ये गेले, यामुळे आमच्या सरकारच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम झाला. पण काल ज्या प्रकारे आमच्या अमित शाह साहेबांनी सांगितलं की आपल्यासोबत युतीमध्ये निवडून आले, पण सन्मान्य उद्धव ठाकरेजींना मुख्यमंत्र्याची खुर्ची ही अधिक पसंत आली आणि मुख्यमंत्र्याच्या खुर्चीच्या लालसेनं उद्धव ठाकरेंनी आपली साथ सोडली आणि त्या खुर्चीकरता काँग्रेस राष्ट्रवादीची साथ पकडली. हे सत्तेकरता तयार नाही केलं, हे विचारांकरता तयार केलेलं सरकार आहे. अरे सत्ता येते जाते, पण विचारांकरताची आमची लढाई कधीच संपू शकत नाही. सत्तेला ठोकर आम्ही मारतो, जर विचार सोडायची वेळ आली तर सत्तेला ठोकर मारायला देखील आम्ही तयार आहोत. आपले विरोधक हे रोज जहर उगलतात, हे रोज लोकांना खोटं बोलून जहर पाजतात. सकाळी 9 वाजता भोंगा सुरू होतो खोटं बोलणाऱ्यांचा, तो रात्री 10 वाजेपर्यंत खोटं बोलणाऱ्याचा भोंगा सुरू असतो. हे स्वतः काही करत नाही, हे सत्तेवर असतात तर बदल्यांमध्ये पैसे खातात, हे सत्तेवर असतात तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमिशनखोरी करतात, हे सत्तेवर असतात तर गरिबाचा घास त्या ठिकाणी चिरून घेतात. पण सत्तेबाहेर गेले की रोज खोटं बोलून लोकांच्या मनामध्ये संभ्रम पैदा करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्री शिंदेंनी श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. तसंच यावेळी त्यांनी ठाकरे गटावर देखील टीकास्त्र सोडलं. सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले असा घणाघात त्यांनी साधला. श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा प्रस्ताव असल्याचंही त्यांनी म्हटलंय आणि यासाठी त्यांनी जम्मू काश्मीरच्या उपराज्यपालांकडे महाराष्ट्र भवनाच्या जागेसाठी मागणी केली. कि हमारे बाळासाहेब ठाकरे जी के विचार जो है, हिंदुत्व के विचार जो है, विकास के विचार जो है, कुछ लोगों ने तोड़ मरोड़कर सत्ता की लालच में सरकार बनाने के लालच में जो बाळासाहेब ठाकरे जी के विचार को त्याग दिया, लेकिन हम लोगों ने बाळासाहेब ठाकरे जी के विचार वाली सरकार स्थापित करके शिवसेना भाजप की गठबंधन की सरकार महाराष्ट्र में स्थापित कर दी. हम लोग सत्ता को त्याग दिया और गठबंधन की सरकार बनाने में जब लोग सरकार की तरफ जाते सत्ता की तरफ जाते, लेकिन हम सत्ता को त्याग कर विपक्ष की ओर गए. हमें नहीं पता था कि आगे क्या होने वाला है, लेकिन इस महाराष्ट्र की जनता के दिल में था कि ये गठबंधन की सरकार बने. और मैं मोदी जी और अमित भाई शाह जी को धन्यवाद दूंगा, देवेंद्र फडणवीस जी को भी धन्यवाद दूंगा, क्योंकि उन्होंने सरकार बना दिया और मुझे मुख्यमंत्री बना दिया. आज मनसे साधन सुविधा विभागाचा 5वा वर्धापन दिन झाला. या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नद्यांवरून तसंच यावर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली आहे. यावर त्यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचा सल्ला दिला. प्रशासनाच्या साधन सुविधेवरूनही ठाकरे यांनी सरकारला सुनावलंय. सगळ्या प्रसंगामध्ये आपण सगळीकडे धावून जातो, सगळ्या ठिकाणी आपले लोक प्रश्न घेऊन येतात. मला प्रश्न पडतो, त्याला मतदानाच्या वेळेला कुठे जातात? नाशिकला मला अनेक शेतकरी बांधव मला भेटायला आले, अनेक प्रश्न सांगत होते. म्हटलं तिकडे तुमच्याकडचा आमदार कोण? या पक्षाचा.
खासदार कोण या पक्षाचा, जिल्हा परिषद कोणाच्या हातात या पक्षाच्या हातात, म्हटलं अरे तुम्ही जे तुमची पिळवणूक करता त्यांच्याच हातामध्ये जर समजा सगळ्या गोष्टी देणार असाल माझ्याकडे येता कशाला। त्यातल्या एका पोराने मला हंटर दिला तिथे, म्हटलं जर नाही मतदान केलं ना। जगभरामध्ये आपत्कालीन अशा प्रकारच्या ज्यावेळेला घटना ज्यावेळेला काही घडतात खास करून परदेशामध्ये काय व्यवस्थापन असतो त्यांच्याकडे। स्टेडियम मध्ये पाऊस पडला, पाऊस पडला तर समोरचं पीच जे आहे सगळं अख्खं ग्राउंड हे सुकवण्यासाठी तर त्या यंत्रणा होत्याच, हेलिकॉप्टर आणलं त्याच्या वाऱ्याने ते सुकवलं। आमच्याकडे अहमदाबादला उद्या आहे, उद्या मॅच आहे, उद्या आज आम्ही सुकवतो हेअर ड्रायरने। एवढे एवढे बारीक गवत हेअर ड्रायरने सुकवत बसले, हे आपल्याकडचं आपत्कालीन। राज्याच्या बाहेरचे लोक येणार आतमध्ये तिकडे बसणार, त्या सगळ्या नाल्यांवरती आज चौबाजूनी सगळीकडनं झोपड्या उभ्या करणार, सगळं सांडपाणी आणि सगळ्या गोष्टी त्या सगळ्या मुंबईमध्ये मला माहिती नव्हतं, मला असं वाटत होतं की तीन नद्या आहेत, आता उरली फक्त ती मिठी नदी, तिला पण सगळ्यांनी ज्या मिठ्या मारल्या आहेत ती बाहेरच येत नाही त्यातनं। पाच नद्या होत्या मुंबईमध्ये, त्यातल्या चारी मारून टाकल्या आपल्या लोकांनी, मारून टाकल्या। मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर प्रकरणामध्ये एक मोठी बातमी आता समोर येते। या धर्मांतराचा आरोपी शाहनवाजला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग मधून पोलिसांनी शाहनवाजला अटक केली आहे। मागच्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद पोलिसांचं पथक शाहनवाजच्या मागावरती होतं, तो अलिबागमध्ये नाव बदलून राहत असल्याची माहिती पोलिसांना लागली आणि ठाणे पोलिसांनी अलिबागमधून शाहनवाजसह त्याच्या भावाला देखील अटक केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, धर्मांतराचा आरोपी शाहनवाजला त्याच्या भावास सकट अटक करण्यात आल्याचं आणि बेड्या ठोकण्यात आल्याचं कळत आहे, काय सविस्तर माहिती आहे? विशाल, ज्या पद्धतीनं मकसूद शाहनवाज या मुंबईत राहणार प्रकरण होतं, या प्रकरणी तर गाझियाबाद पोलीस असतील, उत्तर प्रदेश पोलीस असेल, ठाणे क्राईम ब्रांच असेल, असे विविध देशभरातील जे एजन्सी आहेत त्या त्याच्या मागावरती होत्या आणि शेवटी मुंब्रा पोलिसांनी त्याला रायगड इथून अटक केलेली आहे। रायगड जिल्ह्यातील अलिबाग मधील एका लॉजमध्ये तो लपला होता, नाव बदलून तो राहत होता, त्याच्याकडून एक मोबाईल फोन आणि त्याच पद्धतीने एक आयपॅड जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। मुळात मोबाईल गेमद्वारे धर्मांतर करणं हे प्रकरण आता इथपर्यंत थांबलं नसून या प्रकरणाचे पाकिस्तानशी संबंध जुळत आहेत का किंवा सगळ्या प्रकरणाचे तार जे आहेत ते पाकिस्तानशी जुळत आहेत का असा संशय आता निर्माण होतोय। कारण का आरोपी शाहनवाज मकसूद जो आहे याने चौकशीमध्ये अशी माहिती समोर आणलेली आहे की झाकीर नाईक हा जो एक मुंबईतलाच राहणारी व्यक्ती होती, मुंबईमध्ये धर्मांतरण करता आणि विविध भडकावू भाषण देण्याचा आरोप त्याच्यावरती आहे। याचबरोबर पाकिस्तान असेल किंवा इतर आखाती देश असेल त्या देशातून मोठ्या प्रमाणावरती बेकायदेशीर मार्गे पाळमुळं मात्र खोलवर रुतलेली आहे एवढं खरं। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। मोबाईल गेमच्या माध्यमातून धर्मांतर प्रकरणातली ही सर्वात मोठी कारवाई या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पालखीचं प्रस्थान होत आहे थेट, त्याची आपण दृश्य न्यूज 18 लोकमत वरती यावेळेला पाहतोय। पंढरपूरच्या दिशेनं रवाना होण्यासाठी या पालख्यांचं प्रस्थान होत असतं आणि ज्यावेळेला पालखीचं प्रस्थान होतं त्यावेळेला अवघ्या महाराष्ट्रभरामधून आलेले सर्व भाविक आणि भक्त हे दृश्य आपल्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी आतूर झालेले असतात आणि आता पालखीचं प्रस्थान झाल्याचे दृश्य आपण यावेळी पाहतोय। पालखी प्रस्थानाला स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व आहे, वर्षभर ज्याची वाट सर्व भक्त पाहत असतात तो क्षण आपण थेट आळंदी या ठिकाणाहून पाहतोय। सुंदर फुलांनी सजवलेली अशी पालखी आणि तिचं होणारं प्रस्थान, त्यानंतर अनेक किलोमीटरचा हा पायी प्रवास करत या पालख्या पंढरपुरामध्ये दाखल होत असतात विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आणि आळंदी या ठिकाणाहून हा पालखी सोहळा याची देही याची डोळा आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहतोय। खऱ्या अर्थानं भेटी लागे जीवा असं जे म्हटलं जात असतं त्याच्या प्रवासाला आता
या निमित्ताने सुरुवात होताना पाहायला मिळते. मोठ्या संख्येने वारीमध्ये सहभागी होत असलेले हे वारकरी आणि वारकऱ्यांची उडालेली एकच झुंबड या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पाहायला मिळते. आळंदी या ठिकाणाहून पार पडत असलेला पालखी सोहळा ज्याचं थेट प्रक्षेपण न्यूज 18 लोकमतच्या आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी. पालखीची खरं तर या ठिकाणी आरती केली जात असते आणि आरती केल्यानंतर पालखी या वारीच्या प्रवासाला या ठिकाणाहून प्रस्थान ठेवत असते. आळंदी हे गाव खरं तर पुण्यभूमी म्हणून ओळखलं जात असतं. त्यानंतर या ठिकाणी माऊली ज्यावरून हा संपूर्ण प्रवास करत असतात, हॅलो अश्वारूढ होत असतात, त्याचे देखील दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून थेट आळंदी या ठिकाणाहून पाहतोय. माऊलींचा अश्व म्हणून या अश्वाची खरं तर ख्याती असते आणि या अश्वाची देखील पूजा अर्चा वारकरी मोठ्या भक्तिभावानं करत असतात आणि यावरूनच माऊली या पंढरपूरकडे रवाना झाल्या असल्याचं म्हटलं जात असतं. तर दुसरीकडे पालखी सोहळा देखील आपण आळंदी या ठिकाणाहून थेटपणे पाहतोय. विशाल परदेशी आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्यापर्यंत अधिक माहिती देत आहेत. विशाल, एका बाजूला पालखी सोहळ्याची दृश्य आपण पाहतोय तर दुसरीकडे माऊलींचा अश्व देखील त्या ठिकाणी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि हाच क्षण डोळ्यात आपण कसा साठवून घेत आहे विशाल? याची दे याची डोळा आनंदाची डोही आनंदाचे तरंग टाळी वाजवावी गुढी उभारावी आणि वाट्य चालावी पंढरीची या भावनेने आता अखेर आपण बघतोय त्या क्षणाची. सगळे वारकरी बांधव देवाच्या आळंदीमध्ये आवर्जून वाट बघत होते. तो क्षण म्हणजे माऊलींच्या पालखीचा म्हणजे कैवल्य सम्राट श्रीसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा जो आहे त्याची सुरुवात झालेली आहे. त्या आपण बघतोय पालखीची आता हळूहळू मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारात बाहेर पडते. पुढे अब्धगिरी आणि अर्थात त्यावरती असणारी छाया देणारी ही समंत भलीमोठी छत्री आपण बघतोय ज्यावरती वेगवेगळ्या म्हणजे सूर्य असेल चंद्र असेल मत्स्य असतील ओम असेल असे वेगवेगळे चिन्ह जे ते चिन्हांकित आहेत आणि आजूबाजूला भागवत धर्माचे ही पताका फडकवत सगळे वारकरी कैवल्य सम्राट श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या पालखीचं स्वागत करतात. खऱ्या अर्थाने आता पंढरपूरची आज जी आहे किंवा त्या दिशेने आपण वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे अशी ही भावना आहे आणि या भावनेने आता हे सगळे वारकरी जे आहेत मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करतील. विशाल, असं या मंदिर प्रदक्षिणाला कधी एक तासही लागतो कधी दीड तासही, पण हा सोहळा परिपूर्ण आनंदाने उपभोगायचा या भावनेने पालखी जी आहे ती हळूहळू म्हणजे असं आपण म्हणूया की मुंगीच्या पावलांनीच ती पुढे सरकते आणि आता ही पालखीची ती आता बाहेर पडताना आपण बघतोय. या पालखीच्या बाहेर पडण्यापूर्वी आपण बघितला दुपारची सोहळा जो आहे तो सगळा पार पडला आणि आता माऊली माऊलीचा एकच गजर जो आहे तो केला जातोय. जणू काही हा सगळा गजर करत असताना त्यातली स्पंदनं थेट पंढरपूरच्या विठुरायाच्या पायाशी पोहोचवण्याचा सगळ्यांचा प्रयत्न. दृश्यही अत्यंत अप्रतिम आहेत विशाल. आळंदीतून थेट प्रक्षेपण, ज्ञानोबा माऊलींची पालखी प्रस्थान ठेवते आहे पंढरपूरकडे आणि हा सोहळा याची देही याची डोळा आपण अनुभवतो आहोत. आमचे प्रतिनिधी विशाल गोविंद सगळे या सोहळ्यामध्ये सहभागी आहेत, त्यांच्या माध्यमातूनच हा अप्रतिम असा सोहळा आपण अनुभवतो आहोत. ज्ञानोबा माऊलीचा गजर सुरू आहे, पालखी आता प्रस्थान ठेवते आहे. खरं तर पालखीचा आता प्रदक्षिणा पूर्ण होईल आणि त्यानंतर पालखी प्रस्थान ठेवेल. विशाल, पालखीने प्रस्थान ठेवल्यानंतर म्हणजे आता खरं तर थोडासा उशीर झाला आहे पालखीने प्रस्थान ठेवायला, कुठे थांबा असतो पहिला आणि काय पालखी जेव्हा इथून बाहेर पडते त्यानंतर काय नियोजन असतं? सुवर्णा, पालखी ज्यावेळेस महाद्वाराचा बाहेर पडेल तेव्हा खऱ्या अर्थाने तिचं प्रस्थान झालं असं म्हणता येईल. म्हणजे आता चला आपण पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली अशी सगळ्या वारकऱ्यांची भावना असते आणि बाजूच्याच राजवाड्यामध्ये पालखीचा मुक्काम असतो. उद्या सकाळी पालखी जी आहे ती पुण्याच्या दिशेने प्रस्थान करेल सकाळी 6 वाजता. पण आता तुर्तास ही परिक्रमा जी आहे म्हणजे मंदिर प्रदक्षिणा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी म्हणून आता पालखीची ती बाहेर पडलेली आहे. अर्थात ही मंदिर प्रदक्षिणा जी आहे ती म्हणजे पूर्णत्वाचं लक्षण असं म्हणलं जातं. म्हणजे वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला, एकाच मतेची दिंडी निघाली, समतेची पताक खांद्यावर फडकली, ग्रंथातील अद्वैतता कृतीत उतरली अशी सगळी जी भावना असते ती व्यक्त केली जाते.
ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊलीचा जयघोष ऐकायला येतोय. देवाणघेवाण खरं तर झालेली आहे सुवर्णा. हो अगदी विशाल प्रचंड गर्दी आहे माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्याकरता. आजूबाजूला ही गर्दी दिसतेय. पालखीची प्रदक्षिणा पूर्ण होतीये आणि पालखीची प्रदक्षिणा झाल्यावर इथून ती बाहेर पडेल आणि पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. तू पण या गर्दीमध्ये या वारकऱ्यांच्या सगळ्या मेळ्यामध्ये सहभागी झालेला आहे. फार मगाशी सुंदर वर्णन केलंस तू अर्थात वारीमध्ये तसं बघायला गेलं तर. हो विशाल, ती मला एक संतांनी खूप छान पद्धतीने सांगितलं की वारी म्हणजे सदाचाराचा व्यापार खुलतो आणि अवघाची संसार सुखाची झाला. चैतन्य रूप परब्रह्माला सात्विक विवेकाच्या दिशेने होणारी उन्नत वाटचाल या अर्थाने देखील वारीकडे बघितलं जातं. आणि एका वारकऱ्याने तुम्हाला खूप छान पद्धतीने वारीचा सोपा अर्थ समजून सांगितला. वारी म्हणजे येणे जाणे. येणे जाणे म्हणजे काय तर परमेश्वरापर्यंत जायचं आणि पुन्हा परत यायचं, आपला संसार सांभाळायचा, आपला चरितार्थ करायचा आणि पुन्हा त्या चरितार्थातनं तो चरितार्थ करत असताना, आपला संसार करत असताना, आपली शेती करत असताना जी ऊर्जा परमेश्वराने दिली त्याचे आभार मानण्यासाठी पुन्हा एकदा त्याच्या दिशेने झेप घ्यायची, वाटचाल करायची म्हणजे वारी. आणि आता हीच वाटचाल, हीच झेप जी आहे ती आता या क्षणाला सगळे वारकरी या ठिकाणी घेताना दिसत आहेत. माऊली माऊलीचा एकच गजर केला जातोय. मला असं वाटतं होणारा हा गजर वाजणारी ही काळी म्हणजे परब्रह्माच्या दिशेने दिलेली हाक आहे आणि हा ज्ञानपीठाकडून योगपीठाकडे होणारा प्रवास आहे. सुवर्ण ज्ञानपीठ का म्हणायचं तर ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरांना ज्ञानाची प्राप्ती झाली किंवा ज्यांनी ज्ञानाचं अनुष्ठान केलं अगदी सोप्या भाषेत त्या ज्ञानाचा प्रसार घेईल या दृष्टीने प्रयत्न केले, मक्तेदारी मिटवली ज्ञानाच्या संदर्भातली, असे ह्या ज्ञानेश्वरांचं ठिकाण म्हणजे ज्ञानपीठ म्हणवलं जातं आणि ज्ञानियाकडे ज्ञानाचा राजा म्हणून बघितलं जातं. त्याच ज्ञानपीठाकडनं आता योगपीठाकडे जायचं. योगपीठ म्हणजे काय? जिथे भक्त पुंडिकाच्या हाकेवरती विठ्ठलाला विटेवरती 28 युगे कमरेवरती हात ठेवून उभं राहावं लागलं. हा योग अशा भक्ताच्या हाकेने हा योग ज्या ठिकाणी घडून आला ते योगपीठ म्हणजे पंढरपूर. आणि त्या पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल ज्ञानोबा माऊलींची पालखी. हा विहंगम सोहळा सगळा अनुभवणार आहोत तुझ्या माध्यमातून. आत्ता धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल, हा सोहळा अनुभवल्याबद्दल.